संपादक दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय या कार्यालयामार्फत जी कारवाई झालेली आहे ती कारवाई चुकीची आहे, ही प्रशासनाची दडपशाही आहे हे आज महाराष्ट्र संपूर्ण पाहत आहे। लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने लोकशाही स्थापन केली त्या पद्धतीने स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या काळात देखील एवढं प्रशासनाचा जनतेवर एवढी दडपशाही नव्हती, तेवढी दडपशाही आज महाराष्ट्रामध्ये आहे। दैनिक सामना या वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांची जी चौकशी चालू आहे, यांच्या कुटुंबियांची जी चौकशी चालू आहे, त्याच पद्धतीने या राज्यातील या देशातील सत्तेमध्ये असलेल्या खासदार आमदार यांच्या नातेवाईकांची चौकशी होत नाही, पण संपादक पत्रकार असलेल्या भले ते एका शिवसेना या पक्षाचे जरी प्रवक्ते असले तरी ते संपादक आहेत। आणि आज प्रशासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वृत्तपत्राची गळचिपी चालू आहे, वृत्तपत्रांची जी अवेलना चालू आहे, वृत्तपत्रांचे गळा घोटण्याचं जे काम चालू आहे याचा निषेध आहे। आणि याच्यामध्ये त्यांना आज न्यायालयीन जामीन झालेला आहे, न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि तातडीने त्यांना जामीन मिळावा, अन्यथा आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपादक बांधव एकत्र होऊन प्रशासनाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही किंवा दाखवून देऊ असा इशारा आम्ही आमच्या वृत्तपत्र आणि संपादकाच्या वतीने करीत आहोत।